अतिशय रंगतदार सामना, दिमागदार आयोजन, सर्वांच्या नजरा या चमचमणाऱ्या ट्रॉफीवर। अप्रतिम आयपीएल ट्रॉफी, छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर आणि 14 विध 64 कलित अधिपती बाप्पांच्या चरणाशी नतमस्तक झाल्यानंतर वंदनीय गुरु गुरुवर्य ज्यांच्यामुळे मी समर्थन करायला लागलो असे आमचे गुरुवर्य सुधीर परदेशी यांना नमस्कार करून सामन्याला सुरुवात करतोय। आणि रायगड समाजक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा पाटील, उपाध्यक्ष महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण किती आले वारे किती गेले वारे एकच निर्धार राहणार, एक जन्म काय 7 जन्म जरी घेतले तरी रायगड सोडणार नाही, एकच निष्ठावंत मावळा आपण पाहतोय ज्यांच्यामुळे ज्यांना अध्यक्ष होण्याचा भाग्य लागलं आणि ज्यांचा मुलगा चांगलासा खेळ करतोय विकी पाटील यांचे वडील सुनील दादा पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये, तर ओमकार पाटील यांचा एक स्टायलिश खेळाडू संदीप दादा पाटील हे सुद्धा आपण पाहतोय, मुरबी गावामधून समाधान भोईरे यांचे मामा अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि छोट्या मोठ्या खेळाडूंना हक्काचा स्टेज मिळवण्याचा एक मनशब्द त्यांच्या माध्यमातून पाहतोय। पहिला चेंडू अप्रतिम निखिल, तर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइकला अविनाश, नॉन स्ट्राइकला रोहित पाटील। येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत अर्णव ट्रॉफीचं आयोजन कोपरली गावामध्ये सालाबाद प्रमाणे पाहायला मिळणार आहे। पुढचा चेंडू फिरतो आहे, जबरदस्त चेंडू अप्रतिम गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, कमबॅक, नियंत्रण, अचूक टप्पा, अचूक लाईन, पडघे संघ, एक पाला आणि पडघा, जवळचा संघ आहे तर कोपरली संघ सुद्धा थोड्याच अंतरावर आहे। फ्री हिट, पंचांचा नऊ बॉलचा इशारा, बुमर चेंडू आणि आता मात्र फ्री हिटचा मौका बघूया, 4-7-3-2 की निर्धाव चेंडू, ओवर स्टेप, वैकुंठवासी हबप गणपत बुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व गावदेव क्रिकेट संघ कोपरली आयोजित आमदार चषक 2021। सुरेख चेंडू कार्पेट रेखून करतोय, एक धाव पूर्ण दिसल्यावर घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो। दिनांक 20 जानेवारी 2021 ते रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी मर्यादित षटकांचे सामने, प्रवेश फी फक्त आणि फक्त 15,000, प्रथम पारितोषिक 1,50,000 भयचषक, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 35, चतुर्थ पारितोषिक 30,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि प्रत्येक संघाला ट्रॅक टी शर्ट, जबरदस्त आयोजन आपण पाहतोय, येणार नक्कीच। दरम्यान पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात, कडक उन्हामध्ये सामन्यात आले पडघे विपक्ष कोपरली, तर गोलंदाज हातामध्ये चेंडू घेऊन, तर फलंदाज हातामध्ये बॅट घेऊन कोण कोणावर हाई होतं पाहायचं आहे, मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक, सुरेख चेंडू अप्रतिम गोलंदाजी करतोय तो, मात्र गोलंदाज नितीन निखिल म्हात्रे, तर फलंदाजाला काही समजत नाही, या मैदानावर धावा ह्या सहज चेस होतात, अचूक कडक मैदान आहे, मट्टी पानी और गोबर से बनी हुई खेलपट्टी के ऊपर खेला जाए मुकाबला, स्वतः पवित्र मध्य चेंडू रोकतो अप्रतिम गोलंदाजी, सुरेख कमबैक करते तो मात्र पड़के संघाच गोलंदाज निखिल, सुरेख गोलंदाजी, पावर प्ले ऐसी षटका मध्य समाधान भूर अपन पहतो, एक सुधा चौकर कि षटकार मार दिया, कस षटक हाथाला, कारण मंगेश फड़के या टीम मध्य कोपरली टीम मध्य नहीं, परंतु सुरेख अशी कामगिरी, पण गोलंदाजी मात्र पडघे संघाची चांगली होतोय। जबरदस्त आणि आता मात्र सेफ शॉट मध्ये चेंडू खेळून करतो, आता मात्र पहिला चौकार पाहायला मिळतोय, समाचार घेतो आमच्याकडे चेंडू येतोय आणि मिळतोय, पंचांचा इशारा येतोय, एक षटक संपल्यानंतर फक्त आणि फक्त संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा, गावदेवी कुपरोली विपक्ष भरत 11 पडघे, आजच्या दिवसातील तिसरा सामना, क्वालिफाईड सामने, रंगतदार सामने,
सुरले गावातील दोन संघ येथे आहेत, चिंद्र संघाचा संगणक आणि रांजनपाडा संघाचा संगणक याच्या नंतर होणारा सामना। दरम्यान गोलंदाजा मटावर गोलंदाज व्यक्तिक पहिले संघात दुसरा षटक अल्पेश तर रोहित साठी चेंडू पडतो आहे, कर्णधार आहे पूर्ण दावेदार मदर गावदेवी कुपरुली संघावर। बघूया WTCच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय, पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पडतोय, डावखुरा आणि आता मात्र आलेला चेंडू आवाकाच्या बाहेर, ए वन क्वालिटीचा सर्वात लांबीचा बी 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 विकेट। सहा धावा धा फलकावर कर्णधार आहे, कारण ओव्हरीत मदर आहे, कारण त्यांना माहित आहे मंगेश फडके नसताना सुद्धा फलंदाजी करावी लागेल, अस्तित्वाची लढाई आहे क्षतिजा प्रयत्न प्रश्न असणार आहे तो मात्र फक्त आणि फक्त 70,000 रुपयांचा। धावा 13 धावा धा फलकावर एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजी ओळखलेली आहे अल्पेश याची। रोहित पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू अफलातून कामगिरी, पहिल्या चेंडूवर 7 दुसऱ्या चेंडूवर 4 म्हणजे 10 धावा कडून करतोय आणि मंगेश फडकेचं आगमन, जबरदस्त विस्फोटक फलंदाज आलेला आहे। अब आएगा मजा खेल में, ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलता है, अच्छा अच्छों का बेहतरीन बल्लेबाजी, काफी बढ़िया। दरम्यान बघूया पुढचा चेंडू अल्पेश याचा पडतोय, संघाची धावसंख्या 4 ने वाढून होती मात्र बिनबाद 17 धावा। पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू येतोय लेक्साच्या दिशेने क्रॉस करतोय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो चेंडूवर उचलणार फेकणार, तोपर्यंत मिळतात फक्त आणि फक्त 2 धावा। 2 धावेने संघाची धावसंख्या धावपळकार लागतोय बिनबाद 19। मंगेश फडके मॅनफॉर्म कोपरली, 19 धावा झालेल्या आहेत, फडके संघ समोर गेलतोय कोपरली संघ। बघूया 5 षटकाचा सामना, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक टाकतोय गोलंदाज अल्पेश, तर समोर फलंदाज रोहित, रोहित आणि नाश्ते केंडला फलंदाज आहे तो मात्र अविनाश, जबरदस्त कामगिरी कोपरली संघ, तेवढा ताकदीची गोलंदाजी टाकतोय तो मात्र फडके संघ, दोन्ही संघ तुल्य मूल्य आहेत। अल्पेश याचा पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा जोरदार प्रहार स्वतःच्या पायात्रामध्ये डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, आता प्रयत्न फसतो चुकतो चुकतो आणि आता मात्र मिळतो आहे धावा, पंचांचा इशारा येतोय 20 धावा धापलकावर। आणि आता मात्र भरपूर कालावधीमध्ये स्ट्राईक घेतोय तो मात्र अविनाश, रोहित आणि अविनाश चेंडू पाहिलं, चेंडूची पाहणी केली, गोड आहे कडक आहे आंबट आहे नरम आहे पुचट आहे आणि सामन्याला खेळायला सुरुवात। डाकुरा गोलंदाजाने आता मात्र टपेत करतोय बिगेट वाईट स्पीड विकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय, 4 धावांसाठी चौकार, संघाची धावसंख्या 10 फलकावर आकार घेतोय मसंडी मारतोय, धावसंख्या धावकडे लागतोय 24 धावा, एक षटक आणि काही चेंडूचा संपतीनंतर संघाची धावसंख्या 24, जबरदस्त कामगिरी। दरम्यान अल्पेश याचा पुढचा चेंडू या षटकातील पडतोय अविनाश साठी, दुसरे षटक पॉवर प्ले चालू आहे, पुन्हा एकदा जोरदार प्रहार क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय आणि आता मात्र त्याचं रूपांतर 1+1 दोन धावा मिळतात, व्हाईट प्लस एक धाव, या दोन धावीने संघाची धावसंख्या 26 धावा बिनबाद। शेवटचा चेंडू 1-2 गो, दुसरा षटक पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा चेंडू, बघूया पडघे की कोपरली, कोपरली की पडघे पुढचा चेंडू, आणि आता मात्र जबरदस्त प्रहार आणि चेंडू A1 क्वालिटीचा ब्रँडेड सर्वात लांबीचा षटकार, 6 धावा। इरवली संघाचा फलंदाज प्रशांत पाटील
आणि मयूर पाटील आपण समाजक कक्षामध्ये यायचं आहे लवकरात लवकर. आगमन झालेलं आहे संघाचं, हार्दिक हार्दिक अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची भरतता करा लवकर लवकर. बाराव्या खेळाडूला आम्ही कशासाठी बोलवतो इथे खुर्ची, बारावा खेळाडू आल्यानंतर चेअरवर बसून राहतो, जरासं हलचल व्हायला पाहिजे म्हणून बारावा प्रतिनिधीच पाणी घेऊन जाणार आहे, हे नियम आहेत. आणि सामना झाला जर संघ पराजित झाला किंवा जिंकला तरी पण हस्त आंदोलन करूनच मैदानात सोडायचं आहे, ही शिस्त सर्वांसाठी आहे. आणि कंपल्सरी जर्सी किंवा स्पर्धेचा नियम, तर मंगेश फडके यात आपल्यासाठी चेअर खाली आहेत, आपण बसून घ्यायचं आहे. विस्फोटक फलंदाज नेहरे धुंद्रे विभागामध्ये जबरदस्त फलंदाजी, रायगड समाजक असोसिएशनमध्ये सुद्धा चांगला असा खेळतोय, कडक फलंदाजी आहे. जे चषक झाला होता सीएम चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आता मात्र घरच्या मैदानावर आपल्या गावाच्या माझ्यासाठी कष्टासाठी बघूया कशा प्रकारे खेळतोय मंगेश फडके. तेल काळा गाम घालावं लागेल, एक खेळ नाही बच्चो का या पे तेल निकल जा अच्छा अच्छो का. हारले तर इथे राहणार, हारले जिंकले तर इथे राहणार, हारले तर कांदे विकायला घरी जाणार. अस्तित्वाची लढाई दादा शेतीच्या पर्यंत करावेच लागतील, बघूया. दरम्यान तोच गोलंदाज, तो थरार ते थरार, आणि समोर मात्र फलंदाज तक धरून उभा आहे तो मात्र सलामीचा कर्णधार ज्याच्यावर भरोसा विश्वास टाकलेला तो मात्र विश्वासाला साध्य ठरतो तो मात्र रोहित आणि अविनाश असे दोन फलंदाज. तर गोलंदाजच्या मोठ्यावर वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन गोलंदाज निखिल म्हात्रे. पडगा संघ सुभाष यांच्या गावातील संघ आहे, जवळचा संघ आहे, बघूया कशा प्रकारे कामगिरी करतो आहे. आणि आता मात्र जोरदार प्रहार, चेंडू येतोय आवाकाच्या बाहेर सर्वात लांबीचा विकेट, सहा धावा. बंदूक से निकलती है गोली, वैसे रफ्तार से बैठ के बल्ले से टकरे गेंद और सीधी सीमा रेखा के बाहर, छह रन के लिए. एक एक खिलाड़ी येतोय है तो सात अभिनय संघाची धावसंख्या बिनबाद, अजूनपर्यंत एक सुद्धा सफलता मिळवता आलेली नाही पडगे संघाला. 38 धावा धापलकावर, जबरदस्त कामगिरी. कोपरोली विपक्ष पडगे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना, तर डीजे मास्टर आलेले आहेत पुन्हा एकदा, आता जबरदस्त धुनी वाजवणार पुन्हा एकदा. जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, चेंडू उचलतोय फेकतोय, तोपर्यंत कोपरोली संघाचे दोन फलंदाज धावा करण्यामध्ये यशस्वी होतात रोहित आणि अविनाश. तर संघाची धावसंख्या दोन षटक आणि काही चेंडूच्या संपतीनंतर 39 धावा धावलकावर. षटकातील पुढचा चेंडू निखिल याचा पडतोय रोहित पाटील साडी, नाहीदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतो, युक्त चुकतो चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर, रोशन पाटील अर्नव ट्रॉफीचे एक जबरदस्त यशस्वी आयोजक यांचं इथं आगमन झालेलं आहे, सर्ष स्वागत. या साहेब आपण आमच्या मंचावर आपलं सर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू पुन्हा रोहित याला चेंडू धुडकावायचा होता, पंचांचा खरं चेंडू अशा अवंत धावसंख्येद्वार बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात आणि धावसंख्या होत होती मात्र बिनबाद 40 रन लास्ट ऑफ 0 विकेट्स गावदेवी कोपरोली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भटकलेला दिसतंय गोलंदाज, वारंवार खराब चेंडू अवंत धावसंख्येद्वार. दसरा झाला, दिवाळी झाली आणि आता मात्र बोनस देतोय पडगे संघ कोपरोली संघाला. 41 धावा धापलकावर, 41 धावा धापलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू टाकतोय तो मात्र निखिल रोहित साठी, पुन्हा एकदा टॉपेज घेऊन जातोय कार्पेटर चेंडू खेळून करतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. परंतु एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये चित्त्याच्या चपलाईने धावा पूर्ण करतात ते मात्र सलामीचे फलंदाज रोहित आणि अविनाश. धावसंख्या 42 धावा 43 धावा धावपलकावर. दरम्यान गोलंदाज बघूया, फलंदाज किती चपळ आहेत बघा, एक एक धाव लक्षात ठेवतात, जबरदस्त कॉम्बिनेशन पाहे, दोघांमध्ये तालमेल जुळलेला आहे. असं तालमेल हवं लागतं क्रिकेटमध्ये, 11 जणांची एकी असेल तर तुम्ही भल्या भल्या संघाला नमू शकता. आणि आता मात्र चेंडू जातोय सर्वात लांबीचा षटकार, साधावा पॅरालिसिक्स.
49 धावा अजूनपर्यंत एक सुद्धा सफलता नाही पडगे संघाला। जबरदस्त कामगिरी रोहित करतोय, रोशन पाटील यांचे बंधू आणि अविनाश हातामधून चेंडू सुटला रे सुटला का धावा पूर्ण करा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम कामगिरी। 51 धावा 50 कंप्लीट। कोपरेल संघ मंगेश फडकेची अनुपस्थिती इथे लागले होते परंतु ती उपस्थिती आता भरून काढतोय मंगेश फडके आलेला आहे। विस्फोटक फलंदाज आपण पाहणार आहोत परंतु सुरुवातीच्या भरोशाच्या फलंदाजात बाद होत नाही, जबरदस्त कामगिरी। म्हणजे कर्णधारावर टाकलेला विश्वास रोहित पाटील यांनी साध्य करून दाखवला, आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी। असा फॉर्मदार समाधान भोईर आपल्या संघाला जर आला तर आपण भरपूर सामने जिंकू शकता, कारण वर्ष बदललंय, कॅलेंडर काल निर्णय बदलला आहे, परंतु फलंदाजाचा ब्रॅटनेस बदलणं, नशीब बदलणं हे आपल्या हातात असतं, वर्ष बदलून काय होत नसतं। दरम्यान बघूया, सर्व गोलंदाजांना ओळखलेले आहे, मात्र खोपरेली संघाच्या फलंदाजाने आता मात्र वैयक्तिक पहिलं सांगित चौथा षटक घेऊन येतो गोलंदाज मच्छिंद्र मच्छिंद्र म्हात्रे सलामीचे फलंदाज अजूनपर्यंत तक धरून मैदानाच्या आतमध्ये आहेत अविनाश आणि रोहित। तर गावदेवी ट्रॉफीचं आयोजन आहे कोपरेली गावमध्ये, जबरदस्त आयोजन नियोजन संयोजन। मॅन ऑफ द सिरीज साठी मोस्ट बाईक फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आ चपराक लगावली जाते, परंतु चपराक लगावताना पहिला हल्ला पहिला धक्का पहिला दणका दिसतोय तो मात्र गावदेवी 11 कोपरोली संघाला। लाईन आहे त्याच्यावर आपण लक्ष ठेवायचं आहे, जर क्रॉसिंग लाईन खेळाडू जायच्या अगोदर जर पार केलीत तर 2 धावेची पेनल्टी अगोदर तुम्हाला लागलेली आहे, पुन्हा पुन्हा सांगतो। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरचा फलंदाज विस्फोटक फलंदाज मंगेश फडके मॅन फ्रॉम कोपरोली, बघूया काय करतोय कसा खेळतोय। ओ पहिला चेंडू जबरदस्त चेंडू होता, काय समजलं नाही, अवंत चेंडूचा मारा आणि संघाची धावसंख्या या अवंतच्या स्वरूपामध्ये वाढतोय। एक गडी बाद गावदेवी कोपरोली संघ 52 धावा 52 धावा धावफलकावर लागतात, गोलंदाज येतोय तो मात्र मच्छिंद्र मंगेश साठी चेंडू भरतोय आणि आता मात्र मंगेश फडके याच्या बॅट मधून चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय बी 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 बी। मंगेशची वैयक्तिक धावसंख्या होती मात्र 6, षटकाराने खाते खोलतोय डान्सिंग नेतृत्व पेंदरगावचे आलेले आहेत। पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी, आता मात्र कार्पेट ड्राईव्ह चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार फेकणार, संघाची धावसंख्या 59। संस्कार स्पोर्ट्सची बॅट हातामध्ये घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र मंगेश फडके। तर आता मात्र रोहितने आपली बॅट बदललेली आहे, कारण तर षटकार लागत नाही, बघूया पुढची दुसरी बॅट घेऊन खेळण्यासाठी सज्ज, तर गोलंदाज हातामध्ये अक्का गोळा घेऊन टाकण्यासाठी सज्ज, बघूया। तर फलंदाजाच्या हातामध्ये तलवार तर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू, म्हणजे बघूया कोण कोणावर हे होतंय, फलंदाज की गोलंदाज। रोहित सलामीला आलेला फलंदाज कशा प्रकारे खेळतो या चेंडूवर, मच्छिंद्राचा चेंडू पुन्हा एकदा चपराक लागली जाते आणि चेंडू सीमारेषेकडे वळतोय वळतोय आणि मिळतो चौकार। त्रेसष्ट धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गावदेवी कोपरोली संघ, कर्णधारावर ठेवलेला विश्वास त्या विश्वासाला साध्य करताना दिसतो तो मात्र रोशन पाटील यांचा बंधू रोहित, अप्रतिम फलंदाजी। पहिल्यांदा ज्या खेळाडूची फलंदाजी पाहतोय सुरेख फलंदाजी,
मंगेश फडके तो प्रसिद्ध है, आने पुनः एकदा व्हाइट चेंडू खराब चेंडू अवंतर बोनस। आता दसरा दिवाळी झाली पण आता मात्र बोनस स्वरूपामध्ये बड़गा संघ गुण देता येतो मात्र गावदेवी कोपरोली संघाला। बघूया तर मॅच षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो मच्छिंद्र, तर समोर फलंदाज रोहित कशा प्रकारे खेळतोय। पुढचा चेंडू कार्पेंटर चेंडू खेळून करतोय, तो मात्र एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावे समाधान मानावं लागेल। ते मात्र दोन फलंदाजांना एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय, स्कोर कार्ड हलतोय, एक गडी बाद 65 धावा धापलकावर, 65 धावा धापलकावर। दरम्यान गोलंदाजच्या उंबरठ्यावर मच्छिंद्र येतोय, तर समोर फलंदाज मंगेश फडके खेळण्यासाठी सज्ज होतो, कशा प्रकारे चेंडू खेळतो पाहायचं आहे। पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू येतोय सीमारेषे लगत, चुकीला माफी नाही, थोडीशी घसरगुंडी उरतोय आणि आता मात्र रनआउटचा चान्स होता, परंतु वाचलेले आहेत दोन फलंदाज आणि या दोन धावेने थोडासा स्लिप झालाय पाय मंगेश फडके याचा आणि संघाची धावसंख्या धापल करावं लागतोय 67 धावा। वैयक्तिक 34 धावांवर खेळतो तो मात्र फलंदाज रोहित आणि त्याने तर 50 धावा लगावल्या या मैदानावर, तर विस्फोटक फलंदाज गावदेव पेंढर संघाचा विवाहबद्ध झालेला समाधान मयूर यांच्याकडनं तब्बल रोख कॅश प्राइज, नो गुगल पे नो फोन पे ओनली कॅश 1000 रुपयाचं पारितोषिक। तर रोहित याला सुवर्ण संधी आहे, दर 50 लगावली तर समाधान मयूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक। 34 धावे धावसंख्येवर खेळतोय वैयक्तिक रोहित पाटील, तर रोशन दादा यांच्याकडनं 500 तर 50 लगावली, तर बघूया कशा प्रकारे खेळतो आहे। जबरदस्त कामगिरी त्या गोलंदाजच्या हातामध्ये, चेंडू शेवटचा षटक हा नवीनचा षटक 4-7-3-2-1 15 पावलांचा स्टार्ट आहे गोलंदाजाचा, पंचांना पार करून हातामध्ये चेंडू घेऊन टाकण्यासाठी सज्ज अकमे अंगारे लेते हुए बल्लेबाज। फिर से एक बार गेंदबाज तैयार, ओ ये गेंद काफी अच्छी गेंद थी लेकिन कल एक सर गेंद के मारे गेंद जाती है सीमा रेखा पार, बेहतरीन 6 रन। अच्छा दिवसातला हाय स्कोर झालेला आहे 73 धावा आणि रोहितची धावसंख्या 12 चेंडूमध्ये 40 धावा उभारतोय। जबरदस्त फलंदाजी अफलातून कारनामा करतोय कर्णधार, जबरदस्त फलंदाजी। पुढचा चेंडू एक धाव तर पूर्ण झालेला आहे, बघूया वारंवार चुक्या करतात पडगे संघ आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। फिफ्टी मारले तर समाधान भयंकरनं रोहित याला 1000 रुपये आहेत, बघूया 50 धावा या पेंढरच्या मैदानावर नगरसेवक चषकामध्ये कंप्लीट होतात की गोलंदाज रोखतात। जबरदस्त चपराक, जिस दिशा में खिलाड़ी को रखा जाता है उसी दिशा में बल्लेबाजी करने के लिए माहिर ऐसे बल्लेबाज मैदानाच्या चौफेर फलंदाजी करते तो मात्र रोहित। संतोष मस्कर साहेब कोपरली गावचे एक युवा कार्यकर्ता यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक। आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देतात, त्यांचं मनोबल वाढवतात, बघूया समाधान फेरकेना 1000 आहेत। और ये गेंद काफी अच्छी गेंद थी लेकिन कल के साथ गेंद को मरा, जब तक खिलाड़ी गेंद के नीचे आया तब तक 2 रन लेने का प्रयास करते हुए आणि पडग्या संघाकडनं वारंवार वारंवार चुक्या होतात। ओ शिवा गोंधळी, अह कपिल पारवी यांचं आगमन, शेलशेल का आमच्या घर शेलशेल का, दरम्यान बघूया पुढचा चेंडू, दोन चेंडू शेवटचे 4-7-3-2 की निर्धाव। अजून मौका आहे, तो
तो मात्र आत्ता मात्र मंगेश फडकेला सुवर्ण संधी आहे। बघूया मंगेश फडके काय करतो, अतिशय थकलेले होते मात्र रोहित, पण जबरदस्त फलंदाजी, धावांचा डोंगर पाऊस बरसात केलेली होती मात्र परगे संघाविरोधात खेळताना कोपरली संघाने। नो वाईट प्लस चार म्हणजे पाच धावा, पंजा येतोय, पाच धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 85 धावा। जबरदस्त स्कोर, हाय स्कोर, परंतु या मैदानावर धावा चेस होतात। बघूया पुन्हा एकदा जोरदार प्रहार मंगेश फडकेच्या बॅट मधून चेंडू जातोय, बिग हिट, सहा धावा। या सहा धावीने संघाची धावसंख्या पाच षटका संपतीनंतर धावफलकावर लागतोय। आजच्या दिवसातला दादा रेकॉर्ड झाला, 91 धावा कोपरली संघाने उभारल्यात, 92 धावांचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग मध्ये कराव्यात लागतील। हा दोन धावा मायनस करण्यात आलेल्या आहेत, त्या मात्र कोपरली संघाच्या दोन धावांची पेनल्टी देण्यात आली होती, त्याच्यामुळे धावा आता काढाव्या लागतील। त्या मात्र नव्वद धावा काढावे लागतील त्या मात्र बडगे संघाला। चला मंगेश बडगे क्षेत्ररक्षण समजून घ्या, तर पुढचं समाजन करण्यासाठी मी बोलतोय साईराज यांच्याकडे। सागर पाटिल सर, जबरदस्त आवाज आपने सुना। तो दोस्तों फिर से एक बार चलते इस सदाबहार क्रिकेट के मैदान के अंदर, जबरदस्त बल्लेबाजी हमने देखी रोहित की, 15 गेंदों में 47 का एक शानदार इनिंग का मारा किया, का कमाल का शॉट सिलेक्शन दिखाई दे। तो अब टीम की टोटल है जीतने के लिए 5 ओवर में 92 रन, माइनस 2 रन उनमें से हो गए, तो जीत की बात करेंगे तो 90 रन चाहिए। तो 18 के आस्किंग रन रेट के साथ बल्लेबाजी करनी होगी। आरंभिक बल्लेबाज मनोज नेरुकर साहबान से ठिकाने आगमन होते, मोस्ट वेलकम। रुपेश भोईर यांचे परम मित्र या ठिकाणी येतात, मोस्ट वेलकम मनोज नेरुलकर। तो क्या कमाल की बल्लेबाजी रोहित की हमने देखी, 15 गेंदों के ऊपर 47 रन बनाए, आज के दिन का सबसे ज्यादा हाई स्कोर हम देखते हुए 92 रन। अब 2 रन पेनल्टी के तौर पर, तो 90 रन बनाना है, 18 के औसत के साथ बल्लेबाजी करनी होगी। दो आरंभिक जोड़ी मैदान के अंदर हम देखते हुए, अजय और भगवान मसे, दोनों जबरदस्त बल्लेबाज है। दोनों यदि 5 ओवर इस मैदान के अंदर रखते हैं तो फिर से एक बार एक नया संघर्ष देखने को मिला। भगवान मसे और अजय की जोड़ी बीच मैदान के अंदर 18 के औसत के साथ बल्लेबाजी इस बार करनी होगी। अंपायर की भूमिका में विकास और रोहिदास भोईर,
कड़ी धूप में अच्छा प्रयास करते हुए अच्छा योगदान। नगर सचक 2021 में शानदार प्रभाव। माइनॉरिटी पावर प्ले में P1 में गेंदबाजी करने के लिए तैयार। पप्पू पड़वी पाड़वी पहली गेंद सामना करेंगे एक हार्ड हिटर बल्लेबाज। पड़की टीम की रन मशीन जिन्हें कहा जाता है वही इस बार स्ट्राइक एंड के ऊपर अजिंक्य। P1 में शॉट मिड ऑफ भी तैनात है। सेली मिड ऑन लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में पहले शॉट चिड़िया छुप गई खेत में लेकिन नसीब का साथ मिला अजिंक्य। अब इस बार कड़ा संघर्ष करना पड़ेगा। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच छोड़ो कैच हारो मैचेस क्रिकेट का दस्तूर है दोस्तों। पहली गेंद विकेट की सफलता मिलने वाली थी लेकिन बाल बाल बचे। किस्मत को मंजूर नहीं था कि बल्लेबाज इस मैदान छोड़ के जाए। इस बार मौका बनेगा क्योंकि जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है। गेंदबाज तैयार लॉब करने की कोशिश उसी दिशा में इस बार नो गलती गलती की कोई गुंजाइश नहीं। अजिंक्य पारी का होता हुआ खात्मा पहला विकेट मैदान से बाहर निराश पूर्वक ट्रैवलिंग का रास्ता नापते हुए। अब डिंगाना करना पड़ेगा। जो डिंगाना इस समय रोहित के बल्ले से हमने देखे थे 47 रन अजिंक्य के साथ पूरी उम्मीद की थी लेकिन पूरी उम्मीद पर पानी छोड़ दिया इस बल्लेबाज ने। निखिल के साथ फिर से एक बार यदि निखिल अंतिम गेंदों के ऊपर रखते हैं तो इस टारगेट को भी एक छोटा टारगेट बना सकते। क्षमता है ताकत है जज्बा है होश है जिन्होंने। अब इसी मैदान के अंदर 10 कदम दिखाना पड़ेगा बल्लेबाजों को। 90 रन लॉकआउट में खेला हुआ शॉट गेंद हवा में लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में ऑन साइड में गेंद ट्रैवल होती हुई। 2 रन जरूर मिलेंगे। माइनॉरिटी पावर प्ले में अच्छी सक्षम गेंदबाजी पहली सफलता मिली थी गेंदबाज पप्पू को। अच्छी गेंदबाजी नबी तुली गेंदबाजी ज़्यादा से ज़्यादा गेंदें लॉकआउट में फेंकने का विक्रम करने वाली गेंदबाजी यहाँ पे देखती तो P1 का खेल चालू है। इक्का दुक्का से बात बनने वाले ने 90 रन को छूना है। लॉब करने की कोशिश गेंद कहीं बल्ला कहीं लेग बैक का इशारा आता हुआ टीम का टोटल आगे पोस्ट हुआ सिर्फ 3 रन। गेंदे हो चुकी है 4 18 के साथ स्क्रीन रन रेट के साथ बल्लेबाजी करनी थी। अच्छी गेंदबाजी पप्पू द्वारा। अब भगवान मसे और पूरी जिम्मेदारी रहेगी भगवान मसे के ऊपर। 5 ओवर की मैच लॉब किया गेंद हवा में कैच बनने का मौका और इसी के साथ भगवान मसे बैक टू द डगआउट। लगता हो दूसरा करारा झटका। संघाचे संघनायक आणि चिंद्रन संघाचे संघनायक यांना विनंती करतो शेवटचा कॉल असेल टॉस साठी आपण लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे। गेंदबाज तैयार लॉब करने की कोशिश गेंद कहीं बल्ला कहीं और इसी के साथ गोल्डन जुबली ओवर के होते हुए समाप्ति। डीजे मास्टर को मिलता हुआ फिर से एक बार मौका। बिल्कुल कहना चाहूंगे क्योंकि निखिल
कि पाक क्षमता है इस टारगेट को छूने की। तो पहले ओवर की बात करेंगे, पहले ओवर में रन आए सिर्फ 3 और विकटें गिरे उसमें 2। आप सामना करेंगे बल्लेबाज मनोज है स्ट्राइक एंड के ऊपर, 24 गेंदे बचे, जीत की बात करेंगे तो 87 रन चाहिए। छक्के और चौके की आतिशबाजी करनी होगी। गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना, गेंदबाज यहाँ पे अच्छी गेंदबाज आदेश, आदेश भी अच्छी गेंदबाजी करते हैं, नबी तुली गेंदबाज है। अब बची हुई गेंदे है 23 और जीत के बात करेंगे दिल्ली को सो दूर। यदि दिल्ली तक पहुंचना है तो सीधा फ्लाइट हवाई सफर करना पड़ेगा। लॉप करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, लगातार गेंदे डॉट होते जा रहे, जितनी गेंदी डॉट उतना ही का प्रेशर, प्रेशर के साथ हमेशा निकलते हैं विकटे। 2 विकटे तो गिर चुके इस बार पड़के टीम की। एक ऐसा बल्लेबाज ढूंढना होगा जो इस मैदान के अंदर छक्के और चौके की आतिशबाजी कर सके। ये गेंद काफी खराब गेंद, अंपायर सिग्नल इट इज अ नो, अब मिलेगी फ्री हिट। फ्री हिट का पूरी तरह से उपयोग करना पड़ेगा। टीम के टोटल की बात करेंगे तो 4 रन फ्री हिट का मौका मिलेगा। तर या ठिकाणी कपिल देतात 6 चेंडूवरती 6 षटकार ज्याने ठोकले होते तलोजो मजकूर मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये। चिंद्रन संघाचा संघनायक तकदीर यांना विनंती करतो टॉस साठी आपण या। तो बिल्कुल अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज तैयार आदेश, फुल टॉस, फ्रीट की गेंद थी, स्क्वायर लेग बाउंड्री रेखा के बाहर, पहला आता हुआ संघर्ष में चौका। खाऊ न फिरव तो बैट, भारी बैट मन हो कसू न मार तो शॉट, भारी बाली बाली। तर चंद्र संघाचे संघटक या ठिकाणी येतात तकदीर आणि कपिल पारवे, तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मंगेश नेरूरकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे, निश्चितच पनवेल कार्यकारी अध्यक्ष कार्याध्यक्ष अतिशय मोठी ओळख आहे मित्रांनो मंगेश नेरूरकर यांची, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। तो अब बल्लेबाजी करने के लिए उतर रही है बिल्कुल निखिल। निखिल का बल्ला अब तक खामोश है, लेकिन निखिल आपको इस मैदान के अंदर बरसना होगा, कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए अब जैसा। टॉस, यस श्रीराम इलेवन बिल्कुल रंजन बाला टीम टॉस के बॉस बने। चिंद्रन टीम इस साल काफी फॉर्म में नजर आती है, जहां भी जाओ एक ही नाम चिंद्रन टीम। लगातार 5 बार ट्रॉफी लेकर आई वाली टीम इस मैदान के अंदर अच्छा खेल दिखाने पाएगी। चलिए टीम के टोटल की बात करेंगे, दो ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल सिर्फ 9 रन, 18 के औसत के साथ बल्लेबाजी करनी थी। गेंदबाजी में होते हुए बदलाव, रोहित इनके बल्ले से हमने देखे थे 47 रन, क्या कमाल की बल्लेबाजी दिखाई थी, मैदान के चारों साइड में उन्होंने आग लगाई थी बल्लेबाजी करते समय। ये गेंद विकेटों के पीछे, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, फील्डर बने दर्शक गेंद सीमा रेखा के बाहर, दस्तक पे मस्तक मिलते 4 रन। चार रन के साथ टीम का टोटल 13 रन, छक्के और चौके मारने होंगे बल्लेबाजों को। लॉब किया गेंद हवा में, क्या ये गेंद दर्शकों को ढूंढने पड़ेगी, जी हाँ गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। संघर्ष जितना ही कठिन होगा जीत उतनी ही शानदार होती है, तो संघर्ष कर रहे इस समय, एक एक रन के लिए इस समय पछाड़ रही है पड़के टीम के बल्लेबाज। पहली गेंद के ऊपर मिला चौवा, दूसरी गेंद के ऊपर मिला छक्का,
छक्के और चौके की आतिशबाजी करनी पड़ी के बल्लेबाजों को। बिन बादल बरसात और उस बरसात में भीगना होगा। ये देखिए काफी अच्छी गेंद तो नहीं कह सकते, बम्सर गेंद थी। कुछ तो प्रॉब्लम हो चुका है मैदान के अंदर, चलिए पानी लेकर जाना है, शायद घुटनों में तकलीफ। ट्वेल्थ मैन आपको पानी लेकर जाना है, ज्यादा मोच आए तो आप रिटायरमेंट ले सकते हो। इट इज वाइट, वाइट सिग्नल है अंपायर। बम्सर गेंद थी और थोड़ी सी तकलीफ पैरों में, शायद रिटायरमेंट लेते हुए। नेक्स्ट बल्लेबाज इन होते हुए 20 रन। तो हमारे डीजे बाला भी हमारे साथ जुड़ चुके हैं, स्वागत है डीजे बाला आपका भी, बेहतरीन ऑपरेटर है। फर्स्ट किट है यहाँ पे, चलिए स्प्रे उसमें अलंकार, अलंकार को इस बार चमकना होगा मैदान के अंदर। ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद, रोहित का स्वागत किया ऑन साइड के रीजन में, बेहद मिलेगा। सिंगल और डबल से बात बनने वाली नहीं है, यदि इस मैच को जीतना है तो छक्के और चौके की आतिशबाजी करनी होगी। टीम का टोटल बढ़ता हुआ 21 रन स्कोर बुक के ऊपर, 90 रन का पीछा करना है। सिंगल डबल के साथ आपको कुछ फर्क नहीं गिरने वाला, छक्के और चौके उड़ाने होंगे। जो रोहित ने बल्लेबाजी दिखाई थी, क्या कमाल की बल्लेबाजी। ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद, नजर झपकती गेंद विकेट कीपर के दास्तानों में छलांग देती हुई, एक और डॉट गेंद। रुका हुआ टोटल है सिर्फ 21 रन। लॉब करने की कोशिश, ऑन साइड में हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क। आज का दिन पूरी तरह से काम नहीं आ रहा है निकलने के लिए। निखिल बहुत सारी उम्मीदें थी पड़के टीम को निखिल के साथ। सचिन भोईर इस मैच का लुप्त उठाते होंगे तो उनका भी हम स्वागत करना चाहेंगे, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर आते हुए ये 4 रन। नितेश सुरेश पाडील यावेळेस मैदानावरती येत, व्यासपीठावरती येत असताना त्यांचे सेवेत हेमंत पाटील त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत आहे। आणि तसेच जयशेठ पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत। लॉब किया, गेंद को उड़ाया, गेंद सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ दे दनादन लंबा छक्का। के बल्ले से निकलता हुआ यह संघर्ष में छक्का, जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही बड़ी होती है, लेकिन छक्कों के साथ चौवे भी आना बेहद जरूरी। छक्के और चौवे यही बात करनी होगी मैदान के अंदर, बिन बादल बरसात की तरह बल्लेबाजी करनी होगी। स्वागत किया गेंदबाज करते हुए शैलेश, एक और क्या है गेंद, दर्शकों को ढूंढनी पड़ेगी। जी हाँ, गेंद सीमा रेखा को, 6 रन मिलते हुए जरूर। क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए दोनों गेंदों के ऊपर 2 छक्के। डीजे ऑपरेटर के बारे में क्या कहना चाहोगे, बेहतरीन बेहतरीन टाइमिंग। रोहित यादव क्या बात है, जबरदस्त संगीत सुनाते हुए प्रेक्षकों का दिल तो जीत लिया है, लेकिन गेंद जाती हुई एक्स्ट्रा का और सीमा रेखा की तरफ। सिंगल और डबल के साथ कुछ बनने वाला नहीं है, ज्यादा से ज्यादा छक्के, ज्यादा से ज्यादा चौके। टीम का टोटल यहाँ पे बढ़ता हुआ
39 रन, 90 रन का पीछा करना है। और नंबर फोर्थ 9 गेंदे बची है 51 रन, यानी कि हर गेंद के ऊपर छक्के आना बेहद ज़रूरी। 9 गेंदे 9 छक्के, ये देखिए बल्ला कहीं लेकिन ऑफ स्टंप के काफ़ी बाहर गेंद, दंडित घोषित किया। 9 गेंदे 50 की ज़रूरत। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। टीम के टोटल है इस समय आने वाले 9 गेंदे के ऊपर 50 रन बनाने हैं। 9 गेंदे 50, दिल्ली कोसों दूर। हुक करने की कोशिश, गेंद हवा में, आप बची हुई 8 गेंदे, 8 गेंदे 49 रन। मुश्किल जरूर है, नामुमकिन तो बिल्कुल नहीं है। जब तक क्रिकेट में अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ कहा नहीं जाता दोस्तों। बची 8 गेंदे और जीत की बात करेंगे तो 49। निखिल का बल्ला आज पूरी ओवर में कुछ नहीं कर पा रहे निखिल। अब बची गेंदे 7 और 48 रन। उछलती गेंद को उछलता जवाब देने की कोशिश, गेंद ऑन साइड में ट्रैवल होती हुई। ओवर की हुई समाप्ति, 4 ओवर के बाद टीम का टोटल स्कोर बुक के ऊपर 43 रन। लॉब करने की कोशिश विकेटों के पीछे, काफ़ी अच्छी फील्डिंग वाइट करा रहता हुआ। अब बची हुई गेंद 6। इस मैच में सिर्फ औपचारिकता बाकी है, जलपान के बाद सागर दत्त पाटिल आइए आपका स्वागत है। लॉब किया, स्क्वेयर लेग बाउंड्री रेखा के बाहर, ये आता हुआ छक्का। तो पहली गेंद वाइड, दूसरी गेंद के ऊपर मिला ये छक्का। 40 रन चाहिए शायद 5 गेंदों के ऊपर। ब्लॉक हॉल में फेंका हुआ शॉट कारपेट के सारे मोड़ दिया, सिंगल डबल से कुछ फर्क नहीं गिरने वाला। अब बची हुई 4 गेंदे, 38 रन चाहिए। नेक्स्ट मैच आपके पेश में होगी जरूर रांधनपाड़ा बनाम चिंद्रन। तो रांधनपाड़ा टीम ने टॉस जीता है, शायद फील्ड करने का यहाँ पे फैसला लिया है। चले चिंद्रन टीम इस साल काफी फॉर्म में चलती हुई, केतन इस साल काफी फॉर्म में नजर आते हैं। हर मैदान के अंदर जिनका नाम का दबदबा उठता है वही बल्लेबाज इस मैदान के अंदर अच्छा खेल दिखाने के लिए तैयार। तकदीर और बिल्कुल केतन, कपिल पारवे के नाम भी ढेर सारे रिकॉर्ड है दोस्तों। पिछले हफ्ते जब तलोदा मजकूर में मैच हुई तब कपिल के बल्ले से हमने देखे थे 6 गेंदों के ऊपर 6 लंबे छक्के एक ही बॉलर को। हालांकि देखा जाए वो टूर्नामेंट लागू नहीं थी। गेंद सीधा बाउंड्री रेखा के बाहर, संघर्ष अब तक जारी है। टीम का टोटल बढ़ता हुआ 58 रन। चले गेंद ढूंढिए, गेंद हो चुकी है, अंतिम गेंद बाकी है। अच्छी बल्लेबाजी दिखाई, रोहित ने पूरी तरह से इंप्रेस किया। 15 गेंदों के ऊपर 47 रन बनाए थे, अच्छी बल्लेबाजी, अच्छा शॉट। संघर्ष अभी तक जारी है लेकिन गेंद सीधा तारामंडल में 6 रन। चला सुजीत, हडलक पड़गा टीम या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी आलात, आपले देखील मनपूर्वक आभार आणि जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन। पुढचे मॅच तुमच्या सेवेत,
या मैच का मैन ऑफ द मैच हीरो